जळगाव दामोदागराला भंगार एसटी बसेसचे ग्रहण लागले आहे. सध्या आगारातून लांब पल्ल्यासाठी सुद्धा नादुरुस्त बसेस पाठवल्याचा प्रताप आगाराकडून होत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. नुकतीच आज जळगाव आगाराची बस जळगाव जामोद ते अमरावती जात असताना अचानक वडाळीच्या जवळ अपघात होताना वाचली. या बसमध्ये 56 प्रवास करत होते. अचानक बसचे टायर पंक्चर झाले, बस रस्त्याच्या कडेला गेली. सुदैवाने ड्रायव्हर UN वैद्य यांनी बस कंट्रोल करून प्रवाशांचे प्राण वाचवले. या पंक्चर बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट करून बसची स्टेफनी चेंज करण्यात 1 तास लागला, त्यामुळे रस्त्यावर बराच काळ ट्रॅफिक जाम झाले होते. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराने सर्व प्रवासी व कर्मचारी खूप त्रस्त झाल्याची चर्चा परिसरात होत आहे. MCA न्यूज मराठीकरिता परमेश्वर हाटोळे, जळगाव.